10 मई को आदित्य ठाकरे और 14 मई को उद्धव ठाकरे नांदेड़ दौरे पर निकलेंगे। इसकी तैयारी करने के लिए शिवसेना प्रमुख पदाधिकारियों की बैठक ली गई। इस बैठक में दोनों नेताओं के जल्लोष में स्वागत किए जाने का नियोजन किया गया है। मुख्यमंत्री होने के बाद से उद्धव ठाकरे इनका यह पहला नांदेड़ जिला दौरा होने की वजह से अविस्मरणीय रहे, इसलिए प्रयत्न किए जाने का नियोजन बैठक में किया गया। आज नांदेड़ रेस्ट हाउस से शिवसेना नेते आदित्य ठाकरे साहब यांचा 10 तारखेला आमदार बालाजीराव कल्याणकर यांच्या मतदारसंघामध्ये आरोग्य उपरुग्णालय दवाखान्याचं भूमिपूजन आहे आणि कासारखेडा इथे आसना ब्रिजचं उद्घाटन आहे, त्याचं पण भूमिपूजन आहे आणि 14 तारखेला पक्षप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या हस्ते हेमंत भाऊ पाटील यांच्या गोदावरी अर्बन बँकेचं मुख्य इमारतीचं उद्घाटन आहे। त्या दोन्ही कार्यक्रमाच्या अनुषंगाने शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलवली होती नांदेड रेस्ट हाऊस इथं आणि जिल्ह्यातून सर्व शिवसैनिकांना निमंत्रण आमदार बालाजीराव कल्याणकर आणि खासदार हेमंतभाऊ पाटील यांच्याकडून सर्वांना निमंत्रण दिलेलं आहे आणि त्या शिवसैनिकांनी आपला दोन्ही नेते नांदेडमध्ये येत असल्यामुळं जंगी स्वागत करून दोन्ही कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आजची बैठक होती। जी आम्ही सर्व शिवसैनिक सर्व पदाधिकारी आणि तिन्ही जिल्हा प्रमुख पूर्ण शहर प्रमुख महाप्रमुख सर्व तालुका प्रमुख आज बैठक का आयोजित के लिए रेस्ट हाऊसला त्या बैठकीचं नियोजन म्हणजे दौऱ्याचं आदित्य साहेब आणि 10 तारखेचं आणि 14 तारखेचं एक शरद पवार CM साहेब असं दौरा आहे त्याचा, त्या दौऱ्यानुसार आज बैठक आयोजित केलेली आहे। त्या बैठकीला पूर्ण आम्ही आढावा घेऊन नियोजित काय करायचं आणि काय पुढे कार्यक्रम पुढे कसा यशस्वी करायचा आपल्याला त्याबद्दल नियोजन होतं। त्याच्याबद्दल बैठक अशी झाली की येणाऱ्या काळा 4 दिवसामध्ये आमची एक भूमिपूजनचं उद्घाटन नांदेड जिल्ह्यामध्ये मतदारसंघामध्ये एक आसना पूल बांधकाम याचं एक उद्घाटन आहे 10 तारखेला आणि दवाखाना उपजिल्हा रुग्णालय आणि इमारत बांधकाम त्याचं उद्घाटन भूमिपूजन हे दोन्ही 10 तारखेचे उद्घाटन आहे, त्याचंही नियोजन लावलं। नंतर 14 तारखेचं जे मुख्य गोदावरी बँक त्याचं मुख्य कार्यालयाचं उद्घाटन त्याचंही नियोजन लावून हे पूर्ण आढावा घेतला। आढावा घेऊन सूचना देण्यात आली की काय करायचं पुढे आणि कसं एक भगवमय वातावरण झालं पाहिजे शहरामध्ये आणि नेत्याचं स्वागत चांगलं यशस्वी पूर्ण दोन्ही दौरे आणि दोन्ही जे उद्घाटन भूमिपूजन ते चांगले झाले पाहिजे त्याच्याबद्दल ही बैठक आयोजित केली होती आणि या बैठकीला 10 तारखेच्या माननीय परिवहन मंत्री आदित्य ठाकरे साहेब आणि 10 तारखेला भूमिपूजन त्यांच्या हस्ते आहे आणि आसना पूल बांधकाम आणि जे दवाखाना उपजिल्हा रुग्णालयाचं वाडी येते उपजिल्हा रुग्णालय ते आपण त्याचंही भूमिपूजन 10 तारखेला ठेवण्यात आलेले आणि 14 तारखेला मुख्य गोदावरी बँक कार्यालय त्याचंही उद्घाटन 14 तारखेला ठेवण्यात आलेलं आहे। त्याच्याबद्दल 14 तारखेला शरद पवार महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे बाकी महाविकास आघाडीचे नेते आणि 10 नितीन गडकरी आणि पूर्ण 10 तारखेला सुद्धा महाविकास आघाडीचे नेते नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री सार्वजनिक आरोग्यमंत्री जे राजेश टोपे हे भी उपस्थित राहणार आहेत आणि उदय सामंत साहेब मंत्री महोदय हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत। याचा आढावा घेऊन पूर्ण नियोजित बैठक होती। या बैठकीला कसा यशस्वी दौरा पूर्ण चांगला झाला पाहिजे त्याच्याबद्दल बैठक झाली।